मी पण ऐकलेलं आहे काहीतरी ते गिरीश महाजन कुठे कुठे जाऊन कसं कसं दूध काढलं असं काय काय ते बोलताय. पण अतिशय संस्कारी माणूस आहे, बदनाम गल्लीमधला बदनाम ठेलेवाला माणूस आहे, त्याच्याकडून दुसरी अपेक्षा नाही. खरंच साहेब म्हणजे काय का, बदनाम गल्लीमधला बदनाम ठेला घेऊन बसलेला संस्कारी भाषा करणारा माणूस आहे, त्याच्याकडून दुसऱ्या अपेक्षाच करू शकत नाही. खडसे साहेबांकडून दुसरी अपेक्षा होऊ शकत नाही. अशाच पद्धतीत जनसामान्यामध्ये महिला भगिनी असतील किंवा पब्लिक असेल याच्यासमोर अशा पद्धतीत बोलून खऱ्या अर्थ राजकारणाची प्रतिमा मलिन करण्याचं काम जर कोण करत असेल तर जळगाव जिल्ह्यामध्ये हेच साहेब करतात. असे अनेक विधानं यांच्यावेळेच्या पूर्वी झालेले आणि बदनाम गल्लीतला बदनाम ठेवण्यावाला माणूस ठेल्यावाला माणूस आहे. बड़ा आदमी आहे, छोटा आदमी थोडी आहे. राज्यातले लोक जर राज्यातले नेते तर अमोल कोल्हे इतके मोठे मोठे नेते येऊन बोलतात. खडसे साहेब उद्या मुख्यमंत्री होणारे होते, झाले नाही ते दुर्दैव आहे. पण ते रोज माझ्यावर बोलत आहे, त्यांना तर मी संताची धनाची सारखा दिसतो. उठले बी तर उठून आला का तो, असं झालं आहे त्यांना, दिसतोय का तो इकडे, असे घाबरले ते मला. आणि असं मला चांगलं वाटतं, उलट मी खुश असतो. असा नेता घाबरला तर चांगलं वाटतं. घाबरलेला माणूस आहे म्हणून तो असं करतो आहे, फोबिया झाला आहे, इलाजाची गरज आहे. काल ते आणखी अनेक गोष्टी आहे, हळूहळू उघड.